दुसऱ्याचं उपमत करणे, स्पर्धकाला घालून पाडून बोलणे ही शेकापाची जुनीच खेळी आहे. विरोधकांच्या या राजकीय खेळीला उत्तर देण्याची गरज वाटत नाही असे ठाम मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलाय. खारघर भाजप महिला मोर्चा सरचिटणीस बीना गोगरी आणि खारघर भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी आयोजित केलेल्या वार्तालापात ते बोलत होते. महापालिकेला विरोध करणाऱ्या शेकापला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस बीना गोगरी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्या संदर्भात माहिती देण्यासाठी खारघर वार्तालापचा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की महापालिकेला शेकापने विरोध केला होता म्हणून त्यांना महापालिकेची निवडणूक लढविण्याचा अधिकार नाही. महापालिकेत भाजपची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. निश्चितपणे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या लोकांमध्ये मर्यादा आहे, कारण एक प्रभाग जास्तीत जास्त चार लोक निवडली जाऊ शकतात, तर त्यामुळे थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये होतं. खारघर भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं काम गेल्या काही वर्षांमध्ये केलं, विशेषत्वानं गेल्या 2 वर्षांमध्ये काम कशा पद्धतीनं उभं राहिले आणि त्यामुळे या शहराच्या मध्ये विशेष ही महापालिका बनण्याच्या मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा विशेषत्वानं खारघरमधल्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. आणि ही महापालिका व्हावी म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन स्वाक्षरी अभियान, रेल्वे स्टेशनवरती स्वाक्षरी अभियान, अनेक ठिकाणी सार्वजनिक चौकांमध्ये बसून स्वाक्षरी अभियान हे सगळं इथल्या कार्यकर्त्यांनी राबवलं. इथल्याच शेका पक्षानं ज्याला विरोध केला या महापालिकेला, कोर्टामध्ये जाऊन तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याविरुद्ध निर्णय होताना महापालिकेच्या क्षेत्रातल्या विशेषतः खासदारच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्यामुळे उमेदवारी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा असणं काही गैर नाही. पण मला आनंद आहे की ब्रिजेशजी असतील किंवा बीनाजी असतील आमचे सहकारी पक्षाच्या विचारधारेच्या सोबत काम करतायत आणि पक्ष हे विचारात हे लक्षात ठेवून त्या दृष्टिकोनातून त्यांना पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी कशी संधी देता येईल, कुठल्या माध्यमातून असेल, मला आज या ठिकाणी आपल्या मॅडम माध्यमांच्या समोर मीडियाच्या समोर नाही सांगता येणार. पण आम्ही पक्षाच्या अंतर्गत या गोष्टींची चर्चा करतो, विचार करतो आणि निश्चितपणानं यामध्ये काय पद्धतीनं आम्ही त्यांना ही संधी देऊ शकू याचा विचार करतो. खारघर भाजप अध्यक्ष ही पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी असल्याने जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार निवडून आणणे हे माझे कर्तव्य आहे असे ब्रिजेश पटेल म्हणाले. भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष के नाते सबसे पहली मेरी जिम्मेदारी होती है कि उमेदवारी को महत्व न देते हुए मेरे खारघर में जो 12 नगर सेवक है वो किस प्रकार से चुनके आए, मैं उसके लिए कहाँ कहाँ प्रयास करूँ इससे वो चुनके आए, वो मेरी सबसे पहली जिम्मेदारी है. ये भारतीय जनता पार्टी की परंपरा है, उनके संस्कार है, तो उसमें नाराजगी का विषय वो क्षणिक होता है, स्वाभाविक काम करते तो स्वाभाविक वो होता है, पर उसको महत्व न देते हुए मेरा पार्टी किस प्रकार से महानगर पालिका चुनके आए वो मेरी जिम्मेदारी है. मी भाजपची कार्यकर्ता होती आहे आणि राहणार आहे असे भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस बीना गोगरी म्हणाल्या. आज उमेदवारी अर्ज मी मागे घेतला तर ह्याच्या मागे नक्की मी सगळं यश आमदार साहेबांनी रामशेठ ठाकूर साहेबांनाच देईन, कारण या 3 दिवसांमध्ये जो त्यांच्याशी माझा संपर्क आला तर आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. आणि आता मला एक पूर्ण विश्वास आहे की मी एक चांगल्या छत्रशाहीखाली आहे आणि कदाचित जो पहिला माझ्यामध्ये उत्साह नसेल काम करण्याचा अथवा जी आता माझ्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल नसेल ती नक्कीच माझ्यामध्ये निर्माण झाली. तर या 3 दिवसांना मी खूप चांगलं पॉझिटिव्हली घेतलंय. यावेळी भाजपचे जयेश गोगरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.